नवीन ओमिक्रॉन या व्हेरियंटमुळे सोलापुरातल्या लसीकरण केंद्रावरती गर्दी होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. महापालिका आरोग्य विभागाकडून कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी एकीकडे लसीकरण मोहीम गतिमान करण्यात येत आहे, तर दुसरीकडे त्याच विभागातील कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन दोन डोस पूर्ण झाल्याचे बोगस प्रमाणपत्र देण्याचा सुळसुळाट सुरू झाल्याची चर्चा आहे. याबाबत उपायुक्त धनराज पांडे यांनी तत्काळ दखल घेत बोगसगिरी आढळून आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांसह नागरिकांवरती गुन्हा दाखल करण्याचा आदेश आरोग्य विभागाला दिला आहे.